Hello dear students, welcome to the e-learning platform. In today's video lecture, we will discuss a problem on projection of straight line. Now let's see a problem. Distance between the end projectors A and B of the line AB is 60 mm. End A of the line is 20 mm above HP and 40 mm in front of VP. And end B of the line is 50 mm above the HP and 40 mm in front of VP. Draw the projection of the line AB and find out inclination with HP and its true length. Aplyana ata projector distance between A and B, manje projector distance between AB kiti dile 60 mm dile, right? So A point kiti mm above dile 20 mm above. Next, A dash point kiti mm in front dila hai? Above manje A dash point above jala. And A point kiti mm in front dila hai? 40. XY line che varche sage point aplyana dash madhe ghyayche te khalche sage regular madhe, right? Similarly, next, B cha point kiti mm, that is B dash point kiti mm above dila hai mala? 50 mm above. And B point kiti mm in front dila hai? 40 mm. राइट फाइंड काय काय करायला सांगितलं तुम्हाला ट्रू लेंथ आणि इन्क्लिनेशन ऑफ द लाइन विथ एच पी थीटा राइट सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करून घ्यायचं गिवन डेटा लिहिला आहे एक एक्स वाय लाईन रँडमली पहिला एक्स एक्स लाईन रँडमली आपण प्लॉट करून घ्यायचं एक्स एक्स लाईन इथं आपल्याला जर नोटेशन व्ही पी एच पी राईट सो त्यानंतर नेक्स्ट काय दिलं आता A चे पॉइंट लोकेट किती एम एम अबव दिलं आहे 20 एम एम अबव सो इथून 20 एम एम अबव वरती एक पॉइंट लोकेट करून घेतला आणि तोच पॉईंट किती एम एम इन फ्रंट दिलाय 40 सो एक दोन तीन चार सो लोकेट कर राईट इथे मला कुठला पॉईंट मिळाला ए डॅश इथं मला ए पॉईंट मिळाला आता प्रोजेक्टर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी किती दिले मला प्रोजेक्टर डिस्टन्स 60 एम एम दिले राईट सो इथून 60 एम एम मला मी काय घेणार आहे प्रोजेक्टर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी जे 60 एम एम दिले ते मी इथं काय करून घेतलं पहिला प्लॉट करून घेतलं राईट आणि तिथून एक रँडमली फेंट लाईन मी काय करून घेणार आहे पास करून घेणार राईट इथं मला जे डिस्टन्स दिलं होतं ते आपण लोकेट करून घ्यायचे पहिला ट्वेंटी एम एम अबव 40 एम एम इन फ्रंट हे आपलं कुठलं डिस्टन्स मिळालं प्रोजेक्टर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्रोजेक्टर डिस्टन्स ए बी इक्वल टू 60 आता बीचं पॉईंट तुम्हाला किती एम एम अबाव दिला आहे 50 एम एम अबाव जे काही डिस्टन्स अबाव घ्यायचे आहेत ॲरोड दाखवले हे कुठले अबाव आणि इन फ्रंट म्हणजे सगळे पॉईंट कुठं पाहिजेत खाली राईट बी पॉईंट किती एम एम तुम्हाला अबाव दिलाय 50 एम एम अबाव दिलाय राईट तर तुम्ही कुठला पॉईंट लोकेट केला बी डॅश आणि बी पॉईंट किती एम एम इन फ्रंट दिलाय 40 एम एम दिलाय राईट सो इथून तुम्ही 40 प्लॉट करू शकता दोन्ही आपल्या सेंड झाले ते प्लॉट ते कुठला पॉईंट मिळाला मला बी आता जर तुम्ही ए डॅश आणि बी डॅश जेव्हा तुम्ही कनेक्ट करणार आहे ए डॅश टू बी डॅश इथं मला काय मिळालं आहे ट्रू लेंथ मिळाले काय मिळाले मला इथं ट्रू लेंथ आणि इन्क्लिनेशन विथ एच पी डिटर्मिन करायला इथून फेंट लाईन एक्सटेंड केली आणि इथं त्या ए डॅश बी डॅश ना एच पी सी केलेला अँगल म्हणजे असणार तो थीटा आणि ए डॅश बी डॅश कनेक्ट केल्यानंतर मला तिथं काय मिळेल ट्रू लेंथ ते मला कॅल्क्युलेट करायचं फाइंड आउट करायला सांगितलं ना सो इथून ठेवा 65, 66, 67. So, true length is equal to 67 mm. Next, I find out karayza aplyana theta. Theta kiti hai aplyana 25, 26. So, theta is 26 degrees. Right? हा तर आपला लाईन इन्क्लाइन टू सिंगल प्लेनचा प्रॉब्लेम झाला होप हा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आलाच असेल व्हिडिओ बघत बघत
सॉल्व करा, नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम जमेल. राईट, थँक्यू, हॅव अ हॅपी लर्निंग.